नमस्कार मंडळी, परत एक वेळेस तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिझनेस माझा यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एका अशा व्यवसायाविषयी माहिती घेणार आहे, फक्त 2500 रुपयांमध्ये तुम्ही आपल्या घरातून व्यवसाय सुरू करून वर्षाला 6 ते 7 लाख रुपये कमावू शकता। माझ्यासोबत आहेत व्यवसायाची माहिती देण्यासाठी पल्लवी मॅडम। तर मॅडम, सर्वात अगोदर हे सांगा, कुठला व्यवसाय आहे, असा कुठला व्यवसाय आहे फक्त 2500 रुपयांमध्ये आपण सुरू करून वर्षाला 6 ते 7 लाख रुपये कमावू शकतो? नक्कीच सर, तेही कोणतंही प्रकारचं की आपल्याला असं ठराविक खर्च किंवा ठराविक दुकान ह्या गोष्टी करण्याची कसलीही आपल्याला गरज नाही आहे। आणि मी एक टीचर आहे, मी टोटली वेळ ह्या कामासाठी देत नाही। जेव्हा माझं पूर्ण वेळ म्हणजे सगळी कामं झाल्यानंतर जेव्हा मला वेळ भेटतो तेव्हा मी ह्या कामासाठी वेळ देते। जसं की माझं आता दिवसभराचं शेड्यूल ठरलेलं असतं, त्याच्यानंतर 1 तास द्यायचा, तेही जेव्हा मला वाटेल तेव्हा। मग मी इथे आहेत एक दोघी चौघीजणी, त्यांना सोबत घेऊन मी काम करत असते इथेच। तर त्यांनाही काही ठराविक पेमेंट नाही, त्याही ज्या दिवशी येतील त्या दिवशी। आणि सांगायचं म्हणजे काय माहिती का, की आप लगन सराई म्हणा किंवा छोटे मोठे कार्यक्रम म्हणा, आपल्याला असं घरोघरी जाऊन किंवा सेल करण्यासाठी आपल्याला टेन्शन घेण्याची कसली गरज नाही आहे। हे म्हणजे गरज आहे, एक सीझन असतं 3 महिन्याचं, की त्या सीझनमध्ये ना याची अत्यंत गरज असते, लोक आपली घर शोधत येतात। म्हणजे मित्रांनो, कुठल्याही दुकानाची आवश्यकता नाही, कुठल्याही मशीनची आवश्यकता नाही आणि जास्त भांडवलाची पण आवश्यकता नाही, फक्त 2500 रुपयामध्ये तुम्ही हा व्यवसाय घरातून करू शकता। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, व्हिडिओला सुरूपासून शेवटपर्यंत पहा की तुम्ही पण 2500 रुपयामध्ये तुमच्या घरातून टाईमपास करता करता कसा काय व्यवसाय सुरू करू शकता। तर चला, आपल्याला नक्की उत्सुकता होती की मी नेमका कोणता व्यवसाय करते, तर हा आहे तो व्यवसाय। आणि इकडे आहे ते थोड्याफार प्रकारे आपण केलेले सॅम्पल म्हणा किंवा आयटम्स म्हणा सरळ सोप्या शब्दांमध्ये। आणि हे आहेत जे की माझ्यासोबत, हे माझ्यासोबत म्हणजे थोडक्यात माझा स्टाफ आहे जे की आम्ही सगळेजण मिळून करतो ते। आणि हे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा वेळ वेगळा द्यायची गरज नाही आहे ना, काहीही नाही आहे। आपल्याला जेव्हा वाटेल की हां आता मी फ्री आहे तर ह्या टायमिंगमध्ये मी हे करू शकते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे जे की तांदूळ, जे की कुठेही अवेलेबल होते आणि कुठेही आपल्याला असं स्पेशली जाऊन घेऊन यायची गरज नाही आहे। त्याच्यानंतर याच्यात दुसरी गोष्ट लागते म्हणजे तो आहे की कलर, याला कलरिंग करणं गरजेचं आहे। तर मी तुमच्यासाठी एक छोटासा डेमो देते की आम्ही नेमकं करतात कसं सुरुवात ते। हा आहे कलर, जे की याच्यात थोडंसं प्रमाणामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। आता त्याच्यामध्ये ना थोडासा तांदूळ मिक्स करायचा। आता याला सुकायला वेळ लागेल, तर मी तुम्हाला ऑलरेडी केलेलं आहे आमच्याकडे ते दाखवते सॅम्पलमध्ये। हे बघा, असं या प्रकारचे आमच्याकडे आहेत सॅम्पल, जे की आम्ही कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांना देतो, जे की याच्यामध्ये ना एकदम उत्तम क्वालिटीचेही तांदूळ देतो पण त्याचे रेट वेगळे असतील। तर त्याच्यानंतर हे वेगवेगळे फॅब्रिक आहेत, ज्या की फॅब्रिकमध्ये ना आपण रॅप करतो म्हणा किंवा बॅग तयार करतो त्याचा याच्या, आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरतो। हे फॅब्रिकचे प्रकार आहेत वेगवेगळे। हेही अक्षदाच आहे, जे की फ्लावरमध्ये आहे, हे कोनमध्ये आहेत, हे पोटली टाईप्समध्ये आहेत, हे याची नॉड आहे, जे की आपण याच्यामध्ये भरल्याच्या नंतर या नॉडनी त्याला बांधायचं। हे त्याचं सामान आहे जे की आपल्याला लागतं, की सपोज कोणत्या प्रकारचे आहेत, हे बॅग्स टाईपमध्ये होतात याचे, हे पोटलीस आहेत, असे हे सॅम्पल आहेत, एक 10-12 प्रकारचे आहेत, त्याच्यापेक्षा पण जास्त असतात। आणि तुमच्याकडे कोणती वेगळी डिझाईन असेल ना, तर आम्ही तीही डिझाईन तुम्हाला देतो। तर हे पाहत असतील तुम्ही की हे आहेत अक्षदाच्या सॅम्पल, जे की आजकाल लोकांचं कसं झालं आहे की लग्नात तर अक्षदा तर कंपल्सरी लागतो, तर यात ही ट्रेंड चालला आहे की तुमच्या इथे असं तर माझ्या इथे वेगळं, काहीतरी वेगळ्या डिझाईन, जसं की डिझायनर थोडक्यात अक्षदा डिझायनर म्हणल्यासारखं असं झालेलं आहे। तर ह्या आहेत माझ्यासोबत ताई, तर त्या दाखवतील आपल्याला की कसं बनवतात अक्षदा, कसं तयार करतात, ते कसं बॅगमध्ये रॅप करतात। तर मी दाखवते तुम्हाला एक एक्झाम्पल। हा आहे कोण, ह्या कोणमध्ये हे असं अक्षदा भरून घ्यायचा,
त्याच्यानंतर हे असं फोल्ड करायचं आणि हे वरतून हे करायचं स्टिक द्या ना इकडे जरा हे झालं अक्षदाचा कोण तयार किती वेळ लागला पाहिलं तुम्ही ही तुमच्या समोर ही दाखवलं मी किती वेळ लागला विदिन 5 सेकंड हे त्याच्यानंतर हे एक फ्लावर टाईपमध्ये आहे हे असं बॅग बनवायची त्याला खाली ग्रीन कलरचं स्टिकिंग असतं ना त्यांनी रॅप करायचं आणि त्याच्यानंतर हे आर्टिफिशियल फ्लावरमध्ये असं घालून टाकायचं झालं हे एक सॅम्पल हे दुसरं सॅम्पल रेडी झालं हे चॉकलेट ते आपण क्रिसमसमध्ये पण हे चॉकलेट चालतात ना तर इथं चॉकलेट नाही आहे तर आतमध्ये अक्षद आहे तर हे हा एक वेगळ्या प्रकारचा हा 3rd नंबरचा झाला ह्या एक ताई बनवतात ह्या ताईंनी बनवलेल्या दाखवतात आपल्याला परत ही बॅग एक आहे ह्या बॅगमध्ये सिम्पल असं भरायचं आणि त्याला ना असं बॅक साईड वरच्या साईडनी बांधून टाकायचं हे असं बांधून टाकायचं त्याला काहीही म्हणजे वेगळा खर्च कोणत्या गोष्टींचा नाही आहे किंवा असं जास्त मोठं ठराविक पेमेंट आपल्याला इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे तर किती झाले मी तुम्हाला समोर दाखवले त्या डेमोमध्ये 1 2 3 4 5 6 6 सॅम्पल मी तुमच्यासमोर तयार करून दाखवले तर तुम्हालाही वाटतं आहे ना की खरंच बाबा इझी आणि आपल्या वेळेप्रमाणे आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो तर कसा वाटला तुम्हाला हा व्यवसाय कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मी सांगते तुम्हाला की सध्याला चालत आहेत कोणते नेमकं हे बघा हे काहीतरी वेगळ्या पद्धतीचे जे की तुम्ही नसतील पाहिले आत्ताच आम्ही नवीन स्टार्ट केलोत की हे कॉटन फॅब्रिक आहे याच्यामध्ये एक वेगळं ह्याची एक मागणी जास्तीची आहे आणि याची एक चॉकलेट टाईपमध्ये आत्ता सध्याला सगळ्यात जास्त मागणी म्हणजे याची आहे तर आम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की आम्हाला असं स्पेशली कुठं जायची गरज नाही आहे की म्हणजे आता ह्याचं सेल कसं करायचा कसा नाही तर स्वतःहून लोक आमच्याकडे येतात येऊन 8 आठवड्याभराने 15 दिवसांनी ऑर्डर देतात चालंच तर आम्ही सेल करतोत म्हणजे जवळपासच्या शॉपमध्ये परत मंगल कार्यालयामध्ये गोलाईमध्ये बरेच शॉप आहेत की जिथं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते आम्हाला स्वतःहून फोन करतात आणि सांगतात की आम्हाला या या डिझाईनच्या आम्हाला अक्षदाच्या हे पाहिजेत म्हणून तर आम्ही असं देतो तर हे बघा हे ऑर्डर दिलेलं आहे आम्हाला मार्केटमधून ऑर्डर आलेलं आहे एका शॉपचं जे की आम्ही त्याची पॅकिंग केलेली आहे फक्त आता ह्याला ना लॉक करून हे पार्सल आम्हाला पाठवायचं आहे तर हे अशा पद्धतीने आम्ही सर्व कामं करतात हे छोट्या टाईपमध्ये हे असं पॅकिंग करतो नंतर हे असं पॅकिंग करून असं पार्सल करतो आम्ही तर मॅडम पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी तर मॅडम बऱ्याच महिला हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्या मनामध्ये कुठेतरी प्रश्न असेल की आम्ही पण हा व्यवसाय करावा का आणि केलं तर यश मिळेल का त्यांच्यासाठी नक्कीच मिळेल हे तुम्हाला प्रश्न आहेत की व्यवसाय करावा का तर व्यवसाय केलाच पाहिजे कारण भलेही आज गरज नसेल कधी कशी वेळ येईल सांगता येत नाही तर आपण काहीतरी करणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी हा व्यवसाय परफेक्ट आहे घरी बसून बायकांसाठी करण्यासाठी व्यवसाय परफेक्ट आहे का कारण कमी खर्च आहे आणि वर्षामध्ये आपण ना 5 ते 7 लाख रुपये कसेही कमवू शकतो तर आपण असंच वेस्टेज घरी बसून किंवा वेस्टेज असंच वेळ घालवून तर कमवू नाही शकणार तर त्याच्यापेक्षा फायदा की काहीतरी करतोयत आपण याच्यासाठी माझं तर सांगणं आहे की प्रत्येक बाईंनी काही ना काही केलं पाहिजे आणि अक्षदाचं म्हणतात तर परफेक्ट आहे म्हणजे ना मित्रांनो थोडक्यात कमी पैशामध्ये सुरू होणारा व्यवसाय आहे आणि प्रत्येकाने करावा हा व्यवसाय असं मॅडमचं म्हणणं आहे तर मॅडम प्रत्येकाच्या डोक्यामध्ये व्यवसाय म्हटले की कमाई येते तर तुम्ही किती कमाई करता या व्यवसायापासून आम्ही वर्षाच्या काठी 7 लाख रुपये इझिली कमवतो आम्ही 4 बायका आहेत इथल्याच आहेत काही जास्त दूरच्या नाही आहेत त्यांनीही त्यांना वेळ भेटला की येऊन म्हणतात ताई सुरुवात करायची का मलाही वेळ असेल ना मी आवाज देते आणि आम्ही बसतो सगळेजण तर म्हणजे आपल्या शिल्लक वेळेपासून जर आपल्याला वर्षाकाठी 7 लाख रुपये भेटत असतील तर खूप मोठी गोष्ट आहे आणि तेही फक्त 2500 रुपयांमध्ये म्हणजे मित्रांनो टाईमपास करत जर कुठला व्यवसाय करायची तुमच्या डोक्यात कल्पना असेल तर नक्कीच तुम्ही या व्यवसायाकडे वळावं प्रचंड असा पैसा कमावून देणारा हा व्यवसाय आहे तर मंडळी तुमच्या डोक्यामध्ये हा विषय असेल की आम्ही पण हा व्यवसाय कसा काय सुरू करू शकतो तर ज्यांनी हा व्यवसाय सुरू करून दिला होता माझ्यासोबत आहेत
वाटाड्या प्रशिक्षण संस्थेतर्फे डॉक्टर विकास कुलकर्णी साहेब। सर हे सांगा, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की त्यांनी पण हा व्यवसाय करावा, तर कसं काय केला जाऊ शकतो? सर, यामध्ये सर्वप्रथम जो काही आहे, जो व्यक्ती ज्या ठिकाणी जास्त खर्च करत असतो त्या ठिकाणी उत्पन्नाच्या संधी जास्त असतात। आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस लग्नामध्ये जो गरीब असो अथवा श्रीमंत असतो तो मोठ्या प्रमाणावरती बेफाम पद्धतीने खर्च करताना दिसून येतो, आणि त्यातनंच आपल्याला अक्षदा हा जो काही उद्योग आहे हा लाखोची उलाढाल करू शकतो हे कुठेतरी आम्हाला दिसून आलं। म्हणून या व्यवसायाकडं फारसं महाराष्ट्रामध्ये कोणी बघितलं नव्हतं। सर्वसाधारणपणे पारंपरिक पद्धतीनं ज्वारीला हळद लावून, कुंकू लावून आणि तांदळाला हळद कुंकू लावून हातामध्ये वाटप करण्याचं काम केलं जात होतं, आणि पूर्वीच्या काळी लोकांचा संग्रह असल्यामुळं हा काम एकजुटीनं केलं जायचं। पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आज मोठ्या प्रमाणावरती रेडीमेड अक्षदांना मागणी वाढती आहे। हे वाटाड्यानं ओळखलं, गेली 4 ते 5 वर्षापासून यामध्ये काम करत असताना लक्षात आलं की हा व्यवसाय खूप जोरदार पद्धतीनं चालू शकतो। आज महाराष्ट्रामध्ये असंख्य उद्योजकांना उभं करण्याचं काम या अक्षदाच्या माध्यमातून वाटाड्यानं आजपर्यंत केलेलं आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी काही आहे की घरात बसल्या बसल्या ऑर्डर घेऊन आपल्याला याची मालाची निर्मिती करता येते। आपल्याला लोक घरपर्यंत येऊन आपल्याकडनं हा माल घेऊन जात असतात, आणि जे जे नवं ते वाटाड्यानं द्यावं आतापर्यंत हे ठरलेलं आहे। अत्यल्प 2500 भांडवलापासून याला आपल्याला स्टार्टअप देता येऊ शकतो, आणि यामध्ये तुमची क्षमता किती आहे मार्केटिंगची त्यानुसार आपल्याला लाखोची उलाढाल आपल्याला करता येऊ शकते। ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या व्यवसायानं दाखवून दिलेली आहे। तर नक्कीच मित्रांनो, जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहेबांची जी प्रशिक्षण संस्था आहे वाटाड्या प्रशिक्षण संस्था लातूर, हिचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे, तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉल करा, या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घ्या, प्रशिक्षण कधी आहे याची माहिती घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता।